नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला एक फ्राईड राईस कसा करायचा तो दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात। एक फ्राईड राईस करण्यासाठी मी इथे 2 वाटी बासमती राईस घेतला होता आणि तो शिजवून घेतलेला आहे। या वाटीने मी 2 वाटी बासमती राईस घेतलेला, 4 अंडी घेतलेली आहेत, अर्धी वाटी मी कांद्याची पात घेतली, पात मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे, अर्धी वाटी मी गाजर घेतले, गाजरही बारीक चिरून घेतलेले, आणि पातीचा कांदा मी अर्धी वाटी घेतलेली, तोही मी बारीक चिरून घेतलेला आहे। 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्यासुद्धा मी बारीक चिरून घेतल्या आहेत, आणि 20-22 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्याही मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। 1/2 चमचा काळी मिरी पावडर आहे आणि 2 चमचे सोया सॉस लागणार आहे, चवीनुसार मीठ आणि तेल लागणार आहे। मी एक मोठी कढई घेतलेली, त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालणार आहे। आता तेलामध्ये मी अंडं चांगलं स्क्रम्बल करून घेणार आहे, त्यामध्येच मी थोडंसं मीठ घालणार आहे। थोडं मीठ घालायचं आहे आणि थोडी काळी मिरी पावडर घातली। मी ह्या आधी पण तुम्हाला चिकन फ्राईड राईस कसा करायचा ते दाखवलेलं आहे आणि खूप साऱ्या मी नॉनव्हेजच्या रेसिपी पण दाखवलेल्या आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोडली आहे, तुम्ही बघू शकता। आणि अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। मी अंडे एका प्लेटमध्ये काढून घेते, साधारण 1 मिनिट मी परतून घेतलेले। आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल घालणार आहे, त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आणि हा पातीचा कांदा आहे तो घालायचा आहे, लसूण घालायचा आहे, बारीक चिरलेलं गाजर घालायचं आहे आणि 1 मिनिट हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे चांगलं। 1 मिनिट मी चांगलं परतून घेतलेलं आहे, आपल्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे। कांद्याची पात घातली आहे, थोडीशीच घातली आहे, जास्त नाही। आता आपल्याला राईस घालायचा आहे, त्यावर मी थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे। मी भात शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं आणि काळी मिरी पावडर घालायची थोडी आणि परतून घ्यायचं आहे, पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला 2 चमचे सोया सॉस घालायचा आहे, गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली, हाय फ्लेमवरच आपल्याला करून घ्यायचं आहे राईस। पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी पुन्हा वरतून कांद्याची पात घालणार आहे। हा राईस करायला खूप सोपा आहे, पटकन होतो। तुम्हाला जर आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही ढोबळी मिरची किंवा कोबी पण बारीक चिरून वापरला तरी चालेल। पुन्हा आपण चांगलं एकत्र करून घेऊया। आता आपण जे स्क्रम्बल करून घेतलं होतं अंडं ते घालूया आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात। पुन्हा छान मिक्स करून घेते मी, एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे नाहीतर राईस तुटतो। तुम्ही जर तुमच्याकडे शिळा राईस राहिला असेल तर त्याचंसुद्धा तुम्ही
एग फ्राइड राइस करू शकता, खूप छान होतो। राईस आपला तयार करून झालेला आहे, आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप झटपट होतो हा राईस। तयार झाला आपला एग फ्राईड राईस, खूप झटपट होतो, अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा, खायला खूप सुंदर लागतो। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।